नमस्कार मी रुचा थत्ते कवितेचं शीर्षक आहे अद्वैत आणि मला असं वाटतं हा विचार आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी केला असेल तर नक्की ऐका मला वाटलं हे मी लिहिलं मला वाटलं हे मी लिहिलं पण तुझा हात होता तो माझ्या हातात लेखणी देऊन तूच तर तो फिरवत होतास मला वाटलं हे मला सुचलं मला वाटलं हे मला सुचलं पण कल्पनांची बीज पण कल्पनांची बीज मनात माझ्या तूच तर पेरत गेलास शंभर टक्के प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न मला वाटलं निदान ते तरी नक्कीच मी केले असतील पण ते करावे ही बुद्धी देणारा तूच तर होतास बोलण्याच्या ओघात मी बोलून जाते एखादं वाक्य व्यासपीठावर अगदी नकळत बोलण्याच्या ओघात मी बोलून जाते एखादं वाक्य व्यासपीठावर अगदी नकळत मग टाळ्या मिळतात त्या या देहाला पण मग जाणवतं माझ्यातून उच्चारणारा तो तूच तर होतास मी इच्छा करावी आणि तू तथाच तू म्हणावस मी इच्छा करावी आणि तू तथाच तू म्हणावस मला भीती वाटावी आणि तू कुणाच्या रूपात सहज सावली व्हावंस हेच तर घडत आहे आजपर्यंत हेच तर घडत आहे आजपर्यंत भरभरून दिलंस तू पुढेही देशील भरभरून दिलंयस तू पुढेही देशील असंच माझं बोट धरून पुढे पुढे नेशील तू नेशील तशीच तू नेशील तशीच चालत जाईन आता वाट मग काय होईल कसं होईल मन आता नाही खात काय होईल कसं होईल मन आता नाही खा आता वाटतं ते एकच आता वाटतं ते एकच मी म्हणजे देह मी म्हणजे देह ही जाणीवही जावी गळून मी आणि तू यातील अद्वैत लवकरच यावे कळून मी आणि तू यातील अद्वैत लवकरच यावे कळून धन्यवाद